दिल्लीच्या रामलीला मैदानात आक्रमकपणे भाषण करताना राहुल गांधींनी सावरकरांचा सा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे त्याचा महाराष्ट्रावर महाराष्ट्र विकास आघाडीवर आणि शिवसेनेसोबत काँग्रेसच्या असलेल्या संबंधांवर काय परिणाम होईल हा तर एक मुद्दा आहेच पण त्याशिवाय सुद्धा चार महत्वाचे मुद्दे आहेत चार निरीक्षणं आहेत जी मला इथे मांडायची आहेत आणि पुढच्या पाच सहा मिनिटांमध्ये हे चार आणि सावरकरांचा धरून पाच मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत सुरुवात करूया त्या, त्या विषयापासून ज्याच्यामुळे सध्या शिवसेना आणि काँग्रेस या दोन मित्र पक्षांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे राहुल गांधींनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटलं की मी माफी मागायला काही सावरकर नाहीये मी राहुल सावरकर नाही असं ते म्हणाले याची पार्श्वभूमी अशी की राहुल गांधींनी झारखंडमध्ये प्रचार करताना मेक इन इंडिया नाही रेप इन इंडिया होतंय असं म्हटलं होतं म्हणजे भारतात अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत असं त्यांना म्हणायचं होतं पण राहुल गांधी हे बलात्कार करायला प्रोत्साहन देत आहेत असं विधान हे स्मृती इराणींनी केलं आणि राहुल गांधींनी माफी मागायला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की मी काही माफी मागायला सावरकर नाही हे नेमकं सावरकर माफी प्रकरण काय आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही वाचू शकतात की नेमका या भोवतीचा वाद काय आहे खरं तर सावरकरांवर टीका करून राहुल गांधींना निशाणा साधायचा सा होता तो भारतीय जनता पार्टीवर कारण या पक्षातल्या नेत्यांसाठी सावरकर आणि त्यांचे हिंदुत्वाचे विचार हे वंदनीय आहेत पण यामध्ये शिवसेना सुद्धा दुखावली गेली राहुल गांधींच्या कदाचित हे लक्षात आलं नाही की त्यांचा आता मित्रपक्ष शिवसेना आहे आणि शिवसेनेसाठी सुद्धा सावरकर वंदनीय आहेत त्यांना भारतरत्न मिळावं या पाठिं या मागणीला शिवसेनेनेसुद्धा पाठिंबा दिला आहे हे ठाऊक असूनसुद्धा ज्या अर्थी राहुल गांधींनी सावरकरांचा उल्लेख केला आहे त्या अर्थी त्यांनी हा शिवसेनेला मेसेज दिला आहे की आम्ही आमचे सेक्युलर विचार सोडणार नाही आम्ही आमच्या विचारांना बांधील आहोत आणि तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आल्यानंतर सेक्युलर विचारांनीच पुढे चालणार आहात कारण की जर तुम्हाला आठवत असेल कॉमन मिनिमम प्रोग्रॅम जो तीन पक्षांनी मिळून ठरवला होता महाराष्ट्र विकास आघाडी निर्म निर्मिती करताना त्यामध्ये पहिलंच वाक्य होतं त्यांच्या प्रस्तावनेमध्ये दी अलायन्स पार्टनर पार्टनर्स कमिट टू अपहोल्ड द सेक्युलर व्हॅल्यूज एनश्राइंड इन द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे याच्यातले जे मित्रपक्ष आहेत घटक पक्ष आहेत ते घटनेतल्या धर्मनिरपेक्षतेच्या जे मुद्दा आहे त्याचा सगळेजण आदर करतील आणि पुढे वारंवार धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्मसमभाव हा शब्द येत आहे त्यामुळे त्यांनी शिवसेनेला सांगितलं आहे की आम्ही तडजोड करणार नाही तुम्ही काय ते तुमचं बघा आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आलं होतं त्यावेळेससुद्धा शिवसेनेने आधी लोकसभेत त्याला पाठिंबा दिला मग राहुल गांधींनी ट्वीट केलं त्याच्या विरोधात आणि मग शिवसेनेने राज्यसभेमध्ये भूमिका बदलली आता शिवसेनेसमोर द्विधा मनस्थिती आहे की एकीकडे आपण आपले हिंदुत्वाचे जे विचार आहेत ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आहेत ते तसेच ठेवायचे की आपलं सरकार टिकावं म्हणून त्याबाबत तडजोड करायची संजय राऊतांनी बराच विचार करून त्यावरती दोन ट्विट्स केले जो त्यांनी पहिला ट्विट केला तो जास्त स्पष्ट आहे त्यात ते म्हणतात वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहेत सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे नेहरू गांधी यांच्याप्रमाणे सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा इथे तडजोड नाही जय हिंद पण त्यानंतर अठ्ठावीस मिनिटांनी त्यांनी स्वतःची भाषा जरा सौम्य केली आणि दुसरा ट्विट केला आम्ही पंडित नेहरू महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका सुज्ञास अधिक सांगणे न लगे जय हिंद पहिली भाषा जरा आक्रमक आहे दुसरी भाषा जर अशी मवाळ झालेली दिसतीय शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमोर असे कठीण प्रसंग आता अनेक येऊ शकतात अनेक भावनिक मुद्दे असतील जिथे शिवसेना आणि काँग्रेस यांच्या भूमिका वेगवेगळ्या असणार आहेत त्यांना आता ठरवायचं हे आहे की या विषयांवरून जाहीर मतप्रदर्शन करायचं आहे जाहीरपणे संघर्ष करायचा आहे की या विषयांना सध्यापुरती बाजूला ठेवायचं आणि महाराष्ट्रात एकत्र सरकार चालवायचं आहे आता आपण पाहूया उरलेले चार मुद्दे जे राहुल गांधींच्या भाषणात महत्वाचे ठरले पहिला मुद्दा तो म्हणजे राहुल गांधी त्यांच्या पूर्ण भाषणामध्ये जास्त वेळ हे अर्थव्यवस्थेबद्दल बोलले की अर्थव्यवस्था नरेंद्र ने स्वयं, अकेले, कर दी, दी। म्हणजे एकीकडे देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे तुम्ही कोणताही पेपर उघडा वेबसाईट उघडा किंवा न्यूज चॅनल सुरू करा तिथे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी चर्चा झडताना दिसते सोशल मीडियावरही दिसते आसाम असेल किंवा दिल्लीतलं जामिया असेल तिथे निदर्शनं सुरू आहेत पण राहुल गांधींनी त्यांचा फोकस हा अर्थव्यवस्थेवर ठेवला घसरणारा जी डी पी असेल किंवा बेरोजगारी असेल किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील याबद्दल ते अधिक वेळ बोलले आणि त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत त्यांनी केलेलं डिमॉनिटायझेशन जबाबदार आहे असा त्यांनी हल्ला केला पण हे करत असताना त्यांनी पूर्णतः नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाकडे दुर्लक्ष केलं असंही नाही आणि तो दुसरा मुद्दा आहे राहुल गांधींनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला अर्थव्यवस्थेशी जोडलं म्हणजे त्यांनी असं म्हटलं की हिंदू आणि मुस्लिम हे ज्यावेळेस एकत्र काम करत होते सर्व धर्माची माणसं एकत्र काम करत होती त्यावेळेस आपली अर्थव्यवस्था ही वेगाने पुढे जात होती ती नऊ टक्क्यांपर्यंत पुढे गेली असं राहुल गांधी म्हणाले आणि आता मात्र हा दर चार सव्वा चार टक्क्यांपर्यंत खाली आला आहे कारण आपण आता वेगवेगळे होत आहोत आपल्यामध्ये आपल्याला विभागण्याचं काम हमे का काम नरेंद्र मोदी कर करहे आपल्याला विभागण्याचं काम करतायत असा त्यांनी सरळ सरळ आरोप केला त्यामुळे जर हिंदू मुस्लिम आणि सर्व एकत्र राहिले तर आपल्या देशाचा विकास होतो असं त्यांनी यावेळेला सांगण्याचा प्रयत्न केला तिसरा मुद्दा हा पण महत्वाचा आहे कारण की या पूर्ण भाषणामध्ये त्यांनी थेट हल्ला राहुल गांधींनी थेट हल्ला हा नरेंद्र मोदींवर केला पंतप्रधानांवरती केला मोदी जी सिर्फ एक बात को देखते हैं एक बात के बारे में सोचते हैं एक चीज के बारे में सोचते हैं कि उनके हाथ में सत्ता है हां या ना सत्ता के लिए हमारे प्रधानमंत्री कुछ भी कर देंगे सत्ता के लिए अर्थव्यवस्था को नष्ट कर देंगे हिंदुस्तान में सब युवाओं को बेरोजगार कर देंगे मार्केटिंग होनी चाहिए नरेंद्र मोदी की अपन पहला काश्मीर चं तीनशे सत्तरचं विधेयक असेल किंवा अगदी अलीकडचंच हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक असेल ते मांडलं अमित शहानी त्यावर चर्चा अमित शहानी केली त्यावर उत्तर अमित शहानी दिली आणि पूर्ण फोकस हा अमित शहा होता स्वतःला नरेंद्र मोदींनी या वादग्रस्त गोष्टींपासून बऱ्याच अंशी दूर ठेवलं होतं पण राहुल गांधींनी मात्र या सगळ्या गोष्टींसाठी नरेंद्र मोदी जबाबदार आहेत आणि हे नरेंद्र मोदीच घडवून आणत आहेत आणि म्हणून वारंवार मोदींवर हल्ला केला म्हणजे इतकं करत असताना त्यांनी अमित शहाचा उल्लेख एखाद दुसऱ्या वेळेला केला असेल आणि त्यांनी तर असं म्हटलं की अमित शहा हे असिस्टंट आहेत नरेंद्र मोदींचे त्यामुळे त्यांनी अनुल्लेखाने अमित शहाना मारण्याचा प्रयत्न केला चौथा मुद्दा आहे तो काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींशी संबंधित कारण राहुल गांधींनी ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं त्यानंतर राहुल गांधी हे बरेच दिवस विजनवासात होते काही काळासाठी ते महाराष्ट्रात येऊन प्रचार करून गेले झारखंडमध्येही ते सभा घेत आहेत त्यांनी हरियाणातही काही सभा घेतल्या पण आता राहुल गांधी हे पुन्हा एकदा आले आहेत असं काँग्रेसचे नेते म्हणतात काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात आता राहुल गांधी खरंच यावेळेला कन्सिस्टंटली प्रचार करतील का सरकारवर आक्रमण करतील का हे आपल्याला पाहावं लागेल पण किमान आजच्या भाषणात तरी ते आक्रमक दिसले एवढंच सध्या आपण म्हणू शकतो हे भाषण दिल्लीमध्ये झालं आणि दिल्लीमध्ये फेब्रुवारीत विधानसभेच्या निवडणूक आहेत जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे अगदी मोजून एक दीड महिन्यावरती इथे विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि काँग्रेस पक्षाची दिल्लीतली अवस्था ही अतिशय बिकट आहे इथे सध्या सत्ताधारी आहेत अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी आणि ते विरोधात आहेत भारतीय जनता पार्टी त्यामुळे इथली मुख्य लढत ही या दोन पक्षांमध्येच असेल असं मानलं जातं आहे आणि त्यावेळेला या दिल्लीमध्ये मोठमोठे बॅनर्स लागतात मोठ्या संख्येने मोबिलायझेशन होतं आणि कार्यकर्त्यांना आणलं जातं दिल्लीच्या हृदयस्थानी असलेल्या रामलीला मैदानात त्यामुळे नक्कीच त्यांच्या डोक्यात दिल्ली विधानसभेची निवडणूक ही निश्चितच असणार आहे या राहुल गांधींच्या सभेबद्दल तसंच त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल या विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट्स कॉलममध्ये नक्की लिहा आणि बी बी सी न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद